नमस्कार, मी प्रमोद भिरुळ, रजिस्ट्रार डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधून बोलतो आहे. मी आतापर्यंत तुम्हाला 3 व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहे. डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडमिशन प्रोसेस किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भामध्ये आता रिझल्ट लागून 8 ते 10 दिवस झालेले आहे आणि थोड्याच दिवसामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सुरू होणार आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस ही संपूर्ण देशामध्ये 2 प्रकारे होणार आहेत. एक संपूर्ण देशाकरता त्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो, ती रजिस्ट्रेशन प्रोसेस MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी घेत असते, आणि दुसरी रजिस्ट्रेशन प्रोसेस की ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेटच्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिकच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांची जी प्रवेश प्रक्रिया असते ती महाराष्ट्र स्टेट CET राबवते, आणि ती संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचं सुद्धा रजिस्ट्रेशन प्रोसेस आता येणाऱ्या काळात सुरू करण्यात येईल. त्याआधी सर्व कॅन्डिडेटनी काय तयारी केली पाहिजे त्या तयारीकरता मी तुमच्यासमोर आज येत आहे. सर्वात सुरुवातीला आपण कोणकोणते डॉक्युमेंट तयार ठेवले पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचं ऑनलाईन डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्म, जो NEET UG 2022 करता आपण ॲप्लिकेशन केलेलं असतं तो फॉर्म तुम्हाला तयार ठेवावा लागणार आहे. त्याच्यानंतर NEET UG 2022 ॲडमिट कार्ड, जे तुम्ही NEET UG एक्झाम देताना वापरलं होतं ते सुद्धा तुम्हाला डाउनलोड करून किंवा PDF स्वरूपात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर कुठलंही फोटो ID प्रूफ तुम्हाला लागेल, त्याच्यापैकी कोणतं तर आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला फोटो ID प्रूफ म्हणून वापरता येणार आहे. त्याच्यानंतर NEET UG 2022 रिझल्ट, आपण त्याला मार्कशीट म्हणतो, ते सुद्धा तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा कुठल्याही स्टेटमध्ये ॲडमिशन घेताना नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे फार महत्त्वाचं आहे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटकडून मिळत असतं. समजा तेही नसेल आणि जर तुमच्याकडे इंडियन पासपोर्ट असेल तर तेही तुमचं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून ग्राह्य धरलं जातं. तसंच तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती जरी असं मेन्शन केलेलं असेल की हा इंडियन आहे आणि त्याच्यावरती डेट ऑफ बर्थसुद्धा मेन्शन असेल तर तेही तुम्हाला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट म्हणून अलाउड आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे डोमेसाईल सर्टिफिकेट. महाराष्ट्र स्टेटच्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये किंवा इव्हन इन्स्टिट्यूशनल कोट्याकरता सुद्धा तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट हे खूप आवश्यक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा एनी ऑफ द कॉम्पिटंट ऑथॉरिटी, ते आपल्याला हे आपल्याला त्यांच्याकडून हे मिळत असतं. सर्वांनी हे सर्टिफिकेट मिळवून ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे 10वीचं मार्कशीट, ज्याच्यावरती डेथ ऑफ बर्थ आहे त्याला आपण पासिंग सर्टिफिकेटसुद्धा म्हणतो. किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट जर असेल, त्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं पूर्ण नाव लिहिलेलं असेल तर ते बर्थ सर्टिफिकेटसुद्धा तिथे तुम्हाला चालतं. किंवा तुमच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरतीसुद्धा तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर तेही चालते. त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट, ते सुद्धा आपल्याला इथे आवश्यक आहे. ते तुमचं स्टेट बोर्डचं असेल किंवा CBSE बोर्डचं असेल किंवा ICSE बोर्डचं असेल. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट CET जे काही ब्रोशर प्रसिद्ध करेल त्या ब्रोशरमध्ये मेडिकल फिटनेस एक सर्टिफिकेट असतं, त्याचासुद्धा फॉर्मॅट दिलेला असतो. तर तुम्ही कुठल्याही फिजिशियनकडून, कुठल्याही रजिस्टर्ड डॉक्टरकडून ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेऊ शकता. त्यांच्याकडे जाऊन तुमची तपासणी करून त्यांच्या रजिस्ट्रेशन नंबरचा शिक्का मारून तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट जमा फिटनेस सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागणार आहे. त्याच्यानंतर जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जो भरत आहात याच्याबरोबर, त्या ॲप्लिकेशन फॉर्मची PDFसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे. ती तो जो काही फॉर्म आपण महाराष्ट्र स्टेट CET च्या वेबसाईटवर भरणार आहे.
त्याच्यानंतर आधार कार्ड हे सुद्धा जरुरी डॉक्युमेंट आहे आणि एक ऑर्फन सर्टिफिकेट, जर आपण ऑर्फन असाल तर ते ऑर्फन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला तिथे वुमन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटकडून जे मिळतं ते लागणार आहे. त्याच्यानंतर आपण प्रश्न आपला कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनच्या संदर्भात आहे. जर आपण कुठल्या रिझर्वेशन थ्रू ॲडमिशन करणार असाल तर त्याच्याकरता काय काय डॉक्युमेंट लागतील ते मी तुम्हाला खाली देत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. त्याच्यापैकी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुमचे असणे अति आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सगळ्या जातीकरता नाही तर फक्त डी टी ए, एन टी बी, एन टी सी, एन टी डी, ओ बी सी आणि एस बी सी याच कॅटेगरीकरता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आवश्यक केलेलं आहे. एस सी आणि एस टी यांच्याकरता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज नाही आहे. हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट 31 मार्च 2023 व्हॅलिड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही ई डब्ल्यू एसचा कोट्याकरता ॲप्लिकेशन करणार असाल तर इलिजिबिलिटी सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे आहे. ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून मिळतं तर तेही तुम्हाला आवश्यक असणार आहे जर तुम्ही ई डब्ल्यू एस कोट्याकरता ॲप्लिकेशन करत असाल. त्यानंतर पुढचे रिझर्वेशन आहेत स्पेसिफाईड रिझर्वेशन क्लेम. त्याच्यामध्ये जर तुमचे पालक, कॅन्डिडेटचे पालक हे डिफेन्स कॅटेगरीचे असतील तर अनेक्सर सी तुम्हाला जोडावं लागणार आहे. जर तो कॅन्डिडेट डिसॅबिलिटी असेल तर पर्सन ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी याचं अनेक्सर डी म्हणून सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. तुम्ही जर महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर डिस्प्युटेड बॉर्डरच्या संदर्भात तुम्ही क्लेम करत असाल तर एम के बी क्लेमचं सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्ही हिली एरियाचा क्लेम करत असाल तर अनेक्सर एफ हे एच ए क्लेम करता आपल्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर आपण रिलिजियस मायनॉरिटी करता कॅन्डिडेट ॲप्लिकेशन करत असेल तर तशा कॅन्डिडेटला तो जैन आहे किंवा मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन असेल तर त्याच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तसा उल्लेख करणं आवश्यक आहे. किंवा जे काही रिलिजियस प्लेस आहेत त्या ठिकाणून तुम्हाला सर्टिफिकेट आणणं आवश्यक आहे, ते सुद्धा तुम्हाला तयार ठेवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲफिडेविट द्यायचं आहे की तुम्ही जैन आहेत किंवा मुस्लिम आहेत किंवा ख्रिश्चन मायनॉरिटीमध्ये येतात. तसंच काही ॲप्लिकंट हे गुजराती किंवा सिंधी मायनॉरिटीमधूनही ॲप्लिकेशन करतात तर त्यांनासुद्धा डॉक्युमेंट प्रोड्यूस करताना स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे प्रोड्यूस करावं लागणार आहे. त्याच्यावरती गुजराती किंवा सिंधी मायनॉरिटी असं लिहिलेलं असणं आवश्यक असणार आहे. त्याच्यासोबतच किंवा तुम्हाला ॲफिडेविटसुद्धा तुम्हाला देता येतं. त्यानंतर आहे हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीकरता जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर तुम्ही हिंदी भाषिक आहात असं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. ते जर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर तसं मेन्शन केलेलं नसेल तर तुम्हाला तुमच्या शाळेच्या किंवा हायर सेकंडरी स्कूलच्या प्रिन्सिपलकडून तसं लेटर लिहून घ्यावं लागणार आहे, तसं पत्र तुम्हाला आणावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीकरता जो काही ट्रान्सफर ऑर्डर असेल त्यासुद्धा त्याच्याबरोबर जोडायचे आहेत. नेसेसरी ट्रान्सफर ऑर्डर ज्या असतील, समजा तुमचे पालक हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये दुसरीकडे काम करत असतील त्यांच्याकरता ॲफिडेविट त्यांचं त्या ठिकाणचे सर्टिफिकेट तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपण तयार ठेवा म्हणजे आपल्याला ज्या वेळेला रजिस्ट्रेशन करायचं असेल त्यावेळेला कुठलीही अडचण येणार नाही. हे सर्व डॉक्युमेंट्स आपण PDF स्वरूपात तयार ठेवावे जेणेकरून त्या दिवशी आपल्याला अडचण होणार नाही आणि जे डॉक्युमेंट्स तुमचे मिळवायचे बाकी असतील ते तुम्हाला मिळवून घेता येतील. तर असाच ॲडमिशन प्रोसेस करता जाणून घेण्याकरता तुम्ही माझं हे जे काही यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज नावाचं, त्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांना ते फॉरवर्ड करा. धन्यवाद. थँक्यू.